आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणीत भाजपला वाढता प्रतिसाद, पदयात्रेला मोठी गर्दी, वातावरण टाईट. कर्नाटकात विधानसभा निवडणुकीची तारीख अगदी 5 दिवसांवर येऊन ठेपली आहे. तसतसा प्रचारात रंग वाढला आहे. भाजपने ग्रामीण भागाबरोबरच आता शहरावरही लक्ष केंद्रित केले असून आमदार शशिकला जोल्ले यांनी निपाणीतील सर्वच वॉर्डात गेल्या 3 दिवसांपासून घर टू घर प्रचार यंत्रणा सुरू केली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस त्यांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. एक नाम जो आशा का अंकुर जाने वाला है, राजनीति के कीचड़ में जो कमल खिलाने वाला है. एक नाम जो आशा का अंकुर उपजाने वाला है, राजनीति के कीचड़ में जो कमल खिलाने वाला है, और भारत के आगे पूरा विश्व झुकाने वाला है. है यकीन के सन 14 में मोदी आने वाला है, मोदी आने वाला है, मोदी आने वाला है, मोदी आने वाला है. सोमवारी सकाळी तानाजी चौकापासून पायी पदयात्रेला सुरुवात झाली. यानंतर निप्पाणीकर वाडा, चाटे मार्केट, गणेश मंदिर, साठे मार्केट, शिवाजी चौक, घिसाड गल्ली, कोरवी गल्ली, थळोबा पेठ, घट्टे गल्ली, महात गल्ली आदी परिसरात घर टू घर पदयात्रा काढण्यात आली. यावेळी जोल्ले वाहिनींच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी महिला हळदी कुंकू त्याचबरोबर आरती घेऊन ओवाळत होत्या. सौ जोल्ले यांना वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र सर्वत्र होते. या पदयात्रेत आमदार कांताताई नलवडे, अनिल फुटाणकर, सुनील शेलार, किशोर चव्हाण, अभि राजपूत, पिंटू बागडी, आनंदा नलवडे, उमेश यरनाळकर, विशाल हत्तरगी, साधनाळकर, अमित साळवी, सुभाष शेट्टी, सचिन कुंभार, भगत सर, प्रकाश कुलकर्णी, राऊत सर यांच्यासह शेकडो भाजपा कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महानकर न्यूज साठी निप्पाणीहून तानाजी बिरनाळे सह शिवाजी भोरे. 53 कोटीची कामं आणले आहेत विरोधी पक्षात असताना. आता तर आता गव्हर्नमेंट येणार आहे आणि वहिनी मंत्री होणार आहेत, तरी सगळ्यांचं जे हे करावं आणि निप्पाणीचा नगरीचा हे करून घ्यावं. आज या ठिकाणी निप्पाणी येथे भाजपाची पदयात्रा सुरू आहे. या ठिकाणी समाजसेविका संजना घाटगे उपस्थित आहेत. घाटगे वहिनी काय सांगाल या ठिकाणी की निप्पाणी सध्या परिस्थिती काय आहे, या ठिकाणी पदयात्रा सुरू आहे, महिलांचा तुम्हाला या प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे काय, काय सांगाल तुम्ही एकूणच परिस्थिती? महिलांचा भरपूर प्रतिसाद आहे, महिलांचा भरपूर प्रतिसाद आहे. कारण 2013 आधीचा जो राजकारण आणि त्याला विकास बघितला तर फारसा काही चांगला नाही आहे. आणि 2013 नंतर ना विकासाची गंगा जी आणण्याचं महान कार्य केलेलं आहे त्या फक्त आपल्या जोल्ले वहिनीने केलेलं आहे. त्यासाठी भरपूर प्रमाणात महिलांचा प्रतिसाद आहे आणि वहिनींच्या निपाणीच्या तर मला निपाणीच्या मतदार बंधू वहिनींना इतकंच सांगू इच्छितो मी की येत्या इलेक्शन काळामध्ये वहिनींच्या पाठीशी राहून भरघोस असं मतदान करून वहिनींना जास्तीत जास्त मतांना आपण निवडून देऊया. कारण मी आता एकच सांगतो की धारेशिवाय किंमत नाही तलवारीच्या पातीला आणि जोल्ले वहिनीशिवाय पर्याय नाही निप्पाणीच्या मातीला. नमस्कार, महानकार्य न्यूज नेटवर्कच्या निप्पाणी येथील भाजपाच्या पदयात्रा या ठिकाणी सुरू आहे. या ठिकाणी निप्पाणीचे माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक या ठिकाणी प्रवीण भाटले साहेब उपस्थित आहेत. भाटले साहेब आपण काय सांगाल की गेल्या 4 दिवसापासून निप्पाणीमध्ये या ठिकाणी आपल्या भाजपाच्या उमेदवार सौ शशिकला जोल्ले वहिनी यांची या ठिकाणी पदयात्रा सुरू आहे. सकाळी 8 पासून जवळपास 12 ते 1 वाजेपर्यंत ही पदयात्रा अगदी घर टू घर सुरू आहे. आपण काय सांगाल वहिनींच्या पदयात्रेला तुम्हाला आपल्याला या ठिकाणी कसा प्रतिसाद मिळतोय आपण काय सांगाल याबाबत? वहिनींच्या पदयात्रेला प्रतिसाद चांगला आहे. घरोघरी भेटत आहेत, घरोघरी हळदी कुंकूचा कार्यक्रम चालू आहे. महिला वर्गाने तरी त्या उतरून धरलेला आहे. पूर्ण महिला वर्ग महिला मंडळाचं मत वहिनींनाच मिळणार आहे की बाकी पुरुषांचं मत हे बोनस असं ठरणार आहे. कमीत कमी आमची सीट 45 ते 50 हजार लीड ने येणार आहे. हे काय कोण सांगायची गरज नाही, लोक दिसतच आहे निप्पाणीत काय चाललं आहे. निप्पाणीत बोलायला झालं तर मराठा पॅटर्नचा उपयोग व्हायला आहे. मराठा पॅटर्न इथं चालणार नाही, मराठ्यांची त्यांनी वाट लावलेली आहे. सगळी जे मराठा पॅटर्न सांगतात ते मराठा पॅटर्नचे सगळ्या संस्था विकल्या गेल्या आहेत. सगळ्यांची गर्व ठेवल्यात मराठ्याची त्यांनी. मराठ्याचं नाव सांगू नये कारण का राजा शिवछत्री संस्कृती भवनाचं बांधकाम गेली 10 वर्षे बांधकाम चालू आहे, अजून बी त्याच स्थितीत आहे. 4.5 कोटी रुपये शिल्लक असताना त्या बांधकामात दुर्लक्ष, म्हणजे मराठी द्वेषी लोक आहेत. बहुजन समाजात द्वेष करणारा नगराध्यक्ष आहे. त्या नगराध्यक्षांना हे मुद्दाम
ज्या दिवशी बांधकामाचा पाया केला तो त्या दिवशीपासून ते विरोध करत आहे आणि फक्त विरोध करत आहे, तर त्यांना हे करावं आणि हे बांधकाम पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्ण शेवटपर्यंत झगडणार आहे आणि शिवसृष्टीच्या महाराष्ट्रातून आम्हाला मदत मिळणार आहे, वहिनीने मदत मिळवून दिलेली आहे आणि समोर शिवसृष्टी होणार आहे त्याबद्दल विरोध करून कोण चालणार नाही आणि मराठा पॅटर्न नेपाळी चालणार नाही। 50 लाख रुपये झल्ले वहिनीच्या माध्यमातून मिळाले आहेत, ते बी काम पैसे तसेच आहेत, कॉन्ट्रॅक्टरला बिल करतात का नाही करतात, का बंद आहे का मुद्दामेरे बंद ठेवतात हे काय समजत नाही। तर ते मराठा शिवसंस्कृती भवन आहे की निप्पाणीमध्ये वैभवशाली एक बिल्डिंग होणार आहे, त्याच्यामध्ये शिवसृष्टी होणार आहे, त्या दुकानगाळे बांधण्याचा घाट घातला पण दुकानगाळे आम्ही त्यांना बांधून देणार नाही। कोर्टात जरी गेला तर काय असेल, तर आमचा जनसंघ हेच कोर्ट आहे आमचा आणि आम्ही त्यांना बांधून देणार नाही। तर या ठिकाणी निप्पाण येथे मैनुद्दीन नगरजी साहेब या ठिकाणी आमच्या महानकारी न्यूज चॅनलशी या ठिकाणी बातचीत करत आहेत। मैनुद्दीन म्हणजे काय सांगाल या ठिकाणी, निप्पाणीमध्ये एकूणच काय परिस्थिती आहे सध्या या ठिकाणी, ज्वेलरी वहिनींची आता गेल्या 4 दिवसापासून पदयात्रा सुरू आहे, प्रतिसाद तुम्हाला कसा मिळत आहे या ठिकाणी? तुम्ही सुद्धा वयाने मला वाटतं 70 च्या आसपास असाल, तुम्ही सुद्धा यामध्ये सहभागी घेतलात, काय वाटतं तुम्हाला या एकूण प्रतिसादाबद्दल? मी गेले 24 वर्ष काका पाटलांच्या सोबत होतो, 1994 ची निवडणूक, 1999 ची निवडणूक, 2004 ची निवडणूक, 2008 ची निवडणूक, 2013 ची निवडणूक, या 24 वर्षामध्ये मला एवढं वाईट अनुभव आलेला आहे काका वडिलांच्याकडनं की निव्वळ फसवणूक, लोकांनी खोटं बोलणे, दिशाभूल करणे आणि 5 वर्षामध्ये नुसता आपल्या विरोधात कोण आहेत त्यांच्याबरोबर दुःख धरणे, एवढं त्यांनी काम केलेलं आहे, त्यांच्याबरोबर दुःख धरणे, ते कुठं त्यांनी सापडतात कशात त्यांनी तिथे दाबवायचं चेपवायचं असे त्यांनी काम करतात। आता राहिला प्रश्न आमच्या जल्ले मॅडमचा, मी 1.5 वर्ष झालं जल्ले मॅडमच्याकडे आलेलो आहे, मी तिथे परत ती सगळी बघत आलेलो आहे की त्यांनी गरिबासाठी एवढं काम चांगलं करत आहेत, मुलासाठी पेन्शन, गरिबासाठी पेन्शन, स्कॉलरशिप, हे सगळे आले अडचणीला सगळे त्यांनी एक उभे आहे। तर मी इथल्या निप्पाणीच्या मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांनी मी विनंती करतो, येणारा 12 मे निवडणूक आहे तर त्याची प्रचंड मतांनी निवडून द्यावी आणि मी एक गणित घातलेलं आहे आधी की जल्ले मॅडमला 92,000 मतं पडणार आहे आणि एक नंबरने निवडून येणार नाही, निवडणुकाची त्यांच्या पायातली सरकलेली आहे, ते काय वाटेल ते आमच्यावर आरोप करत चाललेलं आहे। 10% ते बचत गटेसाठी त्यांनी लई बोलत आले, अहो त्यांनी स्वतः लोकांनी पैसे देऊन 10% व्याजाने पैसे फिरवावं लागेल, सावकार संघटना त्यांच्याकडे जायची, आमच्याकडे नाही, त्यांचा गाव विचार झाला, त्यांचा गाव त्यांनी मी विचार करणार नाही आणि नुसतं आमच्या जल्ले मॅडम त्यांनी हे करणार नाही। तर मी तुम्हाला छाती टोकपणे सांगतो, येणाऱ्या 12 मे निवडणूक 12 मे रोजी जल्ले मॅडम प्रचंड मतांनी निवडून आहेत। नेटवर्कमध्ये या ठिकाणी निप्पाणीमध्ये आताच आम्ही ज्यांची हर्षदनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्यांनी 8 दिवसापूर्वीच जोशी गटाला या ठिकाणी रामराम ठोकून ज्यांनी जल्ले वहिनींच्या कार्याला वाहून घेऊन त्यांनी जल्ले वहिनींच्या न पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे। आज या ठिकाणी हर्षदनाथ साखर कारखान्याचे संचालक पप्पण्णा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। पाटील साहेब आपण काय सांगाल, सध्या निवडणुकीची जी रणनीती आहे, येत्या 4 दिवसावर या ठिकाणी निवडणुका होत आहेत, आपली पक्षाची या ठिकाणी पदयात्रा आता या ठिकाणी होत आहे, काय सांगाल एकूण या रणनीतीबद्दल आपण या ठिकाणी आमच्या चॅनलला? मी एकाच चॅनलला सांगू शकतो, मी प्रत्येक खेडेगावात आम्ही फिरून आलेलो आहे, प्रत्येक खेडेगावामध्ये बीजेपीला मोठं प्रोत्साहन आहे, वहिनींच्या बद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल मोठं त्यांना एक प्रकारचं पाठबळ मिळालंय, निप्पाणी नगरीमध्ये सुद्धा वहिनींनी चांगलं पाठबळ मिळालंय, फक्त तिथं आता आमच्या बरोबर असणारे सगळे इथं सर्व जातीचे लोक आहेत, इथं मराठा आहेत, हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, शीख आहेत, सगळ्या जातीचे लोक वहिनींच्या बरोबर कार्य बघून त्यांच्या पाठीशी आहेत, फक्त विरोधकांनी एक वहिनीना कुठंतरी इतर राजकारण संपवावं त्यांना पाडावं म्हणून सगळे 3 त्रिकूट एका ठिकाणी आलेले आहेत। फक्त त्यांचं एकच उद्देश आहे की जसं पाण्यातनं मासा बाहेर पडल्यानंतर तडफडतोय तशी त्यांची परिस्थिती झाल्यामुळे त्यांना सत्ता पाहिजे आहे, एवढंच एक ह्यातले थोडं लोक मागच्या वेळेला वहिनीशनी साथ दिलेले होते, त्यांनी का साथ सोडली हे कोणालाही क्लिअर सांगितलं आहे, आम्ही त्यांच्याबरोबर असताना सुद्धा एकदाही त्यांनी आम्ही विचारलं का वहिनींचा दोष, का वहिनींच्या बद्दल राग आहे म्हटलं तर आम्हाला केव्हाही त्यांनी सांगितलं नाही, शेवटच्या टप्प्यापर्यंत सांगितलं आहे, आम्ही फॅक्टरीच्या हिताच्या दृष्टीनं वहिनींना आणि अन्नासनी अन्नासाहेबांना विचारलं, त्यांनी एकच सांगितलं की ही हर्षदनाथ कारखाना हा माझ्या भागातला आहे, माझ्या मतदारसंघातला आहे, हा कारखाना कायमस्वरूपी व्यवस्थित चालावा, इथल्या कामगारांना न्याय मिळावा, इथल्या सभासदांना ऊस वेळेत पुरवठा व्हावा, कारखाना चांगला चालावा, मग त्याच्या लागणारा आर्थिक सुद्धा करतो मजेल, त्यामुळं वहिनींचं कार्य होईल 5 वर्षामधला त्यांचा विकास बघून आम्ही मी असून दे चंदाना कुठे आले असून देत अविनाश मानवी असून देत त्याच्या आधीचे बरेच डायरेक्टर त्या कारखान्यातल्या अण्णांच्या वहिनींच्या बरोबर आहेत, त्यामुळं
ह्या भागामध्ये आणि अधिक विकास व्हावा म्हणून आम्ही सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी आहे आणि महिन्यांच्या बरोबर इथे एवढं असंख्य कार्यकर्ते आहेत की जे तुम्ही अंदाज पण करू शकणार नाही. एवढे कार्यकर्ते वहिनींच्या बरोबर येतो, त्यांच्या बरोबर प्रचारासाठी फिरत आहेत, त्यामुळे वहिनींचा विजय हा निश्चित आहे. पंचायत वहिनी ह्या निपाणी मतदारसंघात एक नंबर क्षेत्र आहे, एक नंबर मतदारसंघ आहे, एक नंबर मतदानच जास्त मतदानच निवडून येणार आहे तेवढी अपेक्षा. ते डॉक्टर आमदार कांताताई नलवडे असं वहिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. वहिनी काय सांगाल, सध्या या ठिकाणी निपाणीमध्ये ज्वले वहिनींची पदयात्रा सुरू आहे, या ठिकाणी गेल्या 4 दिवसापासून विरोधी गटाच्या सुद्धा ठिकठिकाणी सभा होत आहेत, परंतु या सभेमध्ये विरोधी नेत्यांच्याकडून ज्वले वहिनींच्यावरती मायक्रो फायनान्सच्या नावाखाली आरोप केले जात आहेत, वेगवेगळ्या टीका केल्या जात आहेत. एकंदरीतच या टीकेला तुम्ही या ठिकाणी महिला म्हणून काय उत्तर द्याल? नाही, महिला म्हणून उत्तर खरं द्यायची गरज नाही आहे. म्हणजे आमदार शशिकला ताई जरी त्या महिला असल्या तरी सुद्धा पुरुषांना लाजवेल असं इतकं उत्कृष्ट काम त्या करतात. आणि मुळात त्यांच्यावर जो आरोप होतो आहे मायक्रो फायनान्सचा, अहो शशिकला ताई जोडले ना मागच्या वेळेला निवडणूक लढवायच्या अगोदर त्यांना गडगंज त्यांची स्वतःची संपत्ती आहे, त्यांच्या मिश्राने कमावलेली आहे, त्यांच्याकडे भरपूर जमीन आहे, त्यांना असा पैसा कमवायची गरजच नाही आहे. त्यांना जनतेची कामं करायची आहेत, त्यांना समाजाची कामं करायची आहेत. विरोधी पक्ष त्यांच्या विरोधात ओरडत आहेत कारण शशिकलाताई जोडलेंचं काम इतकं उत्कृष्ट आहे की त्यांच्यावर त्यांना त्यामुळे ते घाव घालतात शशिकलाताईंवर. परंतु शशिकलाताईंच्या कामाला ते घाबरलेले आहेत. आणि एक लक्षात ठेवा, त्यांना कितीही आरोप करू दे, इथली जनता जाणते. आता त्या ताईंचं तुम्ही भाषण ऐकलं की ज्या पद्धतीने महिलांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारी एवढ्या मोठ्या घरची ही मुलगी आणि सून सुद्धा सर्वसामान्यांमध्ये मिसळून गोरगरिबांसाठी काम करते, इथल्या जनतेसाठी काम करते. प्रदेशाचं अध्यक्षपद तिला मिळालं होतं पण तिच्या लक्षात आलं आपल्याला प्रदेशभर फिरावं लागतं आणि मी आमदार आहे, माझं पहिलं कर्तव्य की माझ्या मतदारसंघातल्या म्हणजे लोकांची सुखदुःखांमध्ये सहभागी होगा जाणीवाणी त्यांची पूर्तता करणं. आणि म्हणून त्यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. इतकं उदात्त स्वभाव म्हणजे त्या शशिकलाताईंचा आहे. आणि विरोधक एक लक्षात ठेवा, जे चांगले नेते असतात त्यांना विरोधक घाबरतात आणि त्यामुळं म्हणजे ते शशिकलाताईंवर वाटेल तसा आरोप करतात. शशिकलाताईंना काडीच्याही एका पैशाची बाहेरची गरज नाही, इतक्या त्या सदन आहेत, इतक्या त्या संपन्न आहेत पूर्वीपासूनच. त्यामुळं हा आरोप त्यांचा निराधार आहे. मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मी होते आणि मी पूर्ण फिरलेली आहे. मी राष्ट्रीय महिला मोर्चाची अध्यक्ष राहिली त्यामुळं मला कुठल्या राज्यात काय कसं. आणि विरोधक एक लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टी देशामध्ये 21 राज्यात आम्ही सत्तेवर आहोत आणि आता सुद्धा कर्नाटक जवळजवळ आमच्या हातात, तर त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, घसरलेली आहे. आणि त्यामुळे ते अशा प्रकारे आमच्या चांगल्या उमेदवारांच्या विरोधामध्ये असे निराधार आरोप करतात. परंतु इथली जनता जी आहे ती फार खरं समंजस आहे आणि त्यांना कोण कसं आहे ते माहीत आहे, त्यामुळे त्यांना आरोप करू द्या जे काय करायचे ते. म्हणजे आमच्या जोडले ते काम करत राहणार आहेत आणि जनता त्यांना साथ देणार आहे. निपाणीचे आमदार शशिकला जोडले वहिनी यांची या ठिकाणी पदयात्रा सुरू आहे. या ठिकाणी सुजाता होगले जी उपस्थित आहेत. होगले मॅडम काय सांगाल, एकूणच या ठिकाणी परिस्थिती कशी आहे, महिलांचा तुम्हाला या ठिकाणी पदयात्रेला पाठिंबा मिळतोय काय? गेल्या 3 दिवसापासून ही पदयात्रा सुरू आहे, एकूणच 3 दिवसाचा आढावा पण या ठिकाणी काय सांगाल या ठिकाणी? नमस्कार, मी सुजाता सतीश होगले, निपाणी महिला मोर्चा. खरं तर मला सांगायला फार अभिमान वाटतो कारण कित्येक कालापासून आज घराबाहेर पडलेल्या स्त्रिया आज खरोखर आज समाजामध्ये ताटमानेने जगण्याची एक दिशा आज वहिनीने दाखवलेली आहे. सन्मानाने जगावं, सन्मानाने मरावं, सन्मानाने जगावं आणि सन्मानाने मरावं, भीक मागून जगण्यापेक्षा उपाशी राहावं, नोकरी करावी पण गुलामगिरी ठोकरावी, नोकरी करावी पण गुलामगिरी ठोकरावी, परतंत्र्याच्या सुखापेक्षा स्वातंत्र्याचं दुःख झेपावं, अशा आपल्या कर्तव्याशी ठामपणे राहणारे आपली मातृभूमीशी कर्तव्यपणे ताटमानेने जगण्याची दिशा दाखवणारी आमदार सौ शशिकला जोडले वहिनींचा मामला फार अभिमान वाटतो कारण एक स्त्रीनं आज गेल्या कित्येक काळामध्ये ज्या पुरुषांनी करून दाखवलं नाही ते एक स्त्रीनं 4 वर्षामध्ये करून दाखवलेलं आहे. निपाणीचा काळापाठ करून काळापालट करून दाखवलेला आहे आणि खरं तर अभिमान वाटतो सांगायला. गेल्या कित्येक वर्षापासून आज बेरोजगारांना रोजगार मिळाला, शिक्षण असुद्धा घरामध्ये बसलेल्या मुलांना आज शिक्षणाचा पाया काढून दाखवला. आज शिक्षण काय असते, शिक्षणाचं महत्त्व काय आहे हे मुद्दा करून दाखवला. आणि गेले महिलांच्या बाबतीत बोलायचं असेल तर महिलांना आज खरोखरच अभिमानाची दिशा दाखवून दिलेली आहे जोडले वहिनींनी कारण स्वसहाय संघाच्या माध्यमातून असू दे, घर बसल्या गृहिणीचा उद्योग असू दे. आणि कारण संघाच्या बाबतीत बोलायचं असेल तर आज संसाराचा गाडा चालवत असलेली एक स्त्री आपल्या
संसारामधून जे बचत करत असलेला त्यांनी पयेनी पै हा आठवड्यातून किंवा असू दे, महिन्यातून असू दे किंवा वर्षातून असू दे, पयेन पै आपल्या बचत गटाच्या माध्यमातून एक स्त्री भरत चाललेलं आहे. आणि कारण वेळ प्रसंग आला कधीही कुठली वेळ काळ हा काळाची गरज वेळ ही काळाची गरज असते आणि कुठलाही वेळ कधी येते हे सांगता येत नाही. आणि अशा वहिनीने आपल्याला महिला स्वसहाय संघासाठी वहिनीने इतकं साथ दिलेलं आहे की घर बसल्या स्त्री काय करू शकते आणि संघाच्या बाबतीत काय करू शकते. आणि तसं म्हणायला गेलं तर संघाच्या माध्यमातून बरेच महिलांना फायदा झालेला आहे. कारण आज दवाखाना असू दे, कारण बँकिंगमध्ये गेल्यानंतर त्याला पाठपुरावा लागतो, त्याशिवाय बँकेमधले पैसे मिळू शकत नाहीत. आणि आज कुठेही गेले कुणापाशीही मदत मागण्यासाठी गेलं तरी ती मदत वेळेला मिळू शकत नाही. आणि या संघाच्या बाबतीत जर गेलं तर 12 जणींच्या ग्रुपमध्ये जर आम्ही बचत साठवलेली महिन्याची असू दे किंवा वर्षाची असू दे, त्यामधील ती एक स्त्री हक्कानं जाऊन काढू शकते आणि तिची वेळ आपल्या आलेली वेळ. पण आज मॅडम या ठिकाणी विरोधी पक्षांच्याकडून ज्वल्ले वहिनींच्यावर आरोप केला जात आहे की ज्वल्ले वहिनी मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून महिलांना लुटत आहेत असा आरोप केला जात आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल या ठिकाणी? हा जो विचार केला आहे तो ठामपणे चुकीचा आहे. कारण आज गेले कित्येक वर्षापासून आज स्त्रियांचा कधी कुणीही विचार केला नव्हता. तर एक स्त्रीची भावना समजू शकते. आणि कारण विश्वास महत्वाचा असतोय आणि विश्वास फक्त 3.5 अक्षरी शब्द असतो आणि तो वाचायला तितका सोपा असतो, लिहायला तितका सोपा असतो, पण मिळवायला फक्त जन्म लागतो, मिळवायला काही जन्म लागतो. आणि तो आज विश्वास वहिनीने आपल्या स्त्रियांच्या पुरुषांच्या वयोवृद्धांच्या अपंगांच्या असू दे कित्येक लोक असतील तर त्यांचा आज विश्वास वहिनीने टिकून ठेवला हे खूप आपल्याला महत्वाचं आहे.